बाकीच्या पावसानं पुण्याला जोरदार झोडपलेलं आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. खडकवासला धरणातून 6743 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. पुणे स्टेशन आणि ससून हॉस्पिटल परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलंय. अनेक गाड्या त्यामुळे पाण्यात बंद पडलेल्या आहेत. उद्या पंतप्रधान मोदींची सभा पुण्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्या सभेवर सुद्धा पावसाचं सावट आहे. परतीच्या पावसानं मुंबई, ठाणे, पुणे या सगळ्याच शहरांना झोडपलंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय. सोलापुरात तर पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इकडे पुण्यातही पूरस्थिती निर्माण होते, कारण खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.